राज्यात चर्चेचा विषय असलेल्या आमदार अपात्रतेवर आज सुनावणी झाली, मात्र ही सुनावणी फारशी लक्षवेधी ठरली नाही आहे. काय घडलं आजच्या सुनावणीमध्ये पाहूया लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट. आमदार अपात्रतेवर तारीख पे तारीख, याचिकांवरली सुनावणी पुन्हा लांबली. 13 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी. सुनावणीत चालढकल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रते प्रकरणी फटकारलं होतं, त्याचप्रमाणे सुनावणीचा अहवाल कोर्टापुढं मांडण्याचे आदेशही दिले. या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष थेट दिल्लीला कायदे पंडितांच्या भेटीकरता गेले होते. या भेटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणाकडे राज्यभरातून सर्वांचं लक्ष लागलं होतं, मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीत लक्षवेधी असं काहीच घडलं नाही आहे. अशा गोष्टीला थोडासा जो काही वेळ लागतो, त्यांनी सांगितलं की मला दोन्ही बाजू ऐकून घ्यायच्या आहेत. जस्टिस देताना कोणावर अन्याय होता कामा नये, थोडासा जो टाईम पिरियड जो लागतो त्यासाठी मी एक शेड्यूल बनवणार आहे आणि कदाचित त्याच्यासाठी त्यांनी निर्णय आज राखून ठेवलेला आहे. ठाकरे गटानं आमदार अपात्रते प्रकरणी सर्व सुनावण्या एकत्र घ्याव्यात अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना केली, मात्र या याचिकांमध्ये त्रुटी असल्याचं सांगत सर्व याचिकांवर संदर्भासह पुरावे सादर करायचे असा युक्तिवाद शिंदे गटानं केलाय. दरम्यान ठाकरे गटानं मांडलेले कोणते मुद्दे आहेत त्यावर एक नजर टाकूयात. दोन्ही गटाकडून कागदपत्रांची देवाणघेवाण करणं, दोन्ही गटांची कागदपत्रं विधानसभा अध्यक्षांकडे देणं, सुप्रीम कोर्टातील सुनावणीची कागदपत्रं उपलब्ध करून देणं, व्हीपच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा आक्षेप आहे आणि राज्यपालांचं बहुमत सिद्ध करण्यास सत्ताधाऱ्यांना पत्र, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. अधिक वेळखाडूपणा न करता लवकर निर्णय घेण्याची विनंती ठाकरे गटानं केली आहे, मात्र शिंदे गटाचे वकील अनिल साखरेंनी शेड्यूल 10 लागू होत नसल्याचं सुनावणीत सांगितलंय. मॅटर सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे मॅटरमध्ये शेड्यूल फिक्स करायचं आहे, ते शेड्यूल फिक्स करायची ऑर्डर करतील स्पीकर आणि त्याप्रमाणे आता पुढे कारवाई चालू होईल आणि 13 तारखेला ह्या सगळ्या मॅटर एकत्र चालवायच्या का वेगवेगळ्या चालाय ह्याबद्दल आदेश होईल. व्हायोलेशन ऑफ 21A आणि व्हायोलेशन ऑफ 21B एवढ्यापुरतंच त्याची मर्यादा आहे आणि काही पॉईंट्स आपण त्यांना दिले की ज्या ह्याच्यावर तुम्हाला कुठचाही एव्हिडन्स किंवा कुठचंही अशा प्रकारची पडताळणी करण्याची गरज नाही आहे. निर्णय लवकरात लवकर व्हावं म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश निर्देश जे आहेत ते त्याचं पालन निश्चितच होईल. दोन्ही गटाच्या युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल राखून ठेवलाय. आता 13 ऑक्टोबरला ठाकरे गटाच्या मागणीनुसार सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार का यावरही निर्णय होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.